बाई वाड्यावर या, हा संवाद आपण अनेक ठिकाणी ऐकलेला असेल. सोशल मीडियावर, हास्य जत्रेमध्ये, गाण्यांमधून बाई वाड्यावर या हा डायलॉग आपल्या कानावर वारंवार पडतो. पण आपल्याला हे माहीत आहे का की या संवादाचा खरा मानकरी कोण आहे? या संवादाचे खरे मानकरी आहेत काही निळूभाऊ फुले, का ज्यांना आपल्यातून जाऊन आज 23 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि आज 23 वर्षानंतर निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक मराठी आणि हिंदीमध्ये येत आहे. तर या बायोपिकविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत करून घेणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा. मित्रांनो, निळू फुले हे एक असं नाट्य आणि चित्रपट सृष्टीतलं व्यक्तिमत्व होतं की त्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास हा पूर्णच होऊ शकणार नाही. सुमारे 500 हिंदी मराठी चित्रपटातून अनेक प्रकारच्या विविधांगी भूमिका केलेले निळू फुले यांनी एकेकाळी तेजे सरपंचाची भूमिका करायची अशी टोपी घालून, तर ती भूमिका इतकी आजारामार केलेली होती की ग्रामीण राजकारणातलं, ग्रामीण भागातलं ते जे सरपंच किंवा तो जो ग्रामीण काव्यबाज कपटी आणि स्त्रियांच्या अंगावर काटा येईल अशा प्रकारे ते भूमिका समरसून करायचे. आणि मित्रांनो, याच निळू फुले यांनी अनेक चित्रपटातल्या भूमिका इतक्या गाजवलेल्या आहे की या अशा अष्टपैलू अभिनेत्यावर एक चित्रपट येत आहे ज्याची निर्मिती करत आहे टिप्स कंपनीचे मालक रमेश तवरानी. आणि मराठी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहे. मित्रांनो, या चित्रपटात निळू फुले यांची भूमिका कोण साकारणार या अद्याप कास्टिंग पूर्ण झालेलं नाही आहे. कास्टिंग लवकरच पूर्ण होणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, जे काही मराठी चित्रपटसृष्टीचे जाणकार रसिक आहे त्यांना या चित्रपटाची कधी येणार ही उत्कंठा नक्कीच लागलेली असेल. तर आपण हा चित्रपट लवकरात लवकर आपल्या भेटीला येईल अशी आशा करूया. आणि आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह. जय महाराष्ट्र.